आणि मुलांमध्ये पण त्यामुळं शब्दार्थ पाठांतराची गोडी निर्माण होतात. त्याचाच एक प्रयत्न म्हणून मी इयत्ता सातवीच्या वर्गामध्ये सायन्सचा पहिला चॅप्टरचे शब्दार्थ मुलांना पाठांतर करायला सांगितले होते. आणि जे मुलं शब्दार्थ पाठांतर करतील त्यांचा गेम घेतला जाईल असं सांगण्यात आलेलं होतं. या गेमसाठी पूर्व तयारी करून मुलांनाच सारख्या सैचे कार्डबोर्ड असे कट करून आणायला सांगितलेले होते. फक्त कोरी कार्डबोर्ड त्यांना कट करून आणायला सांगितलेले होते. आणि पाठामधील जे अवघड शब्द आहेत ते पुस्तकामध्ये अंडरलाईन करायला सांगितलेले होते पेन्सिलने. आणि त्याचे शब्दार्थ हे पुस्तकातून किंवा डिक्शनरीमधून किंवा इंटरनेटच्या माध्यमातून त्याचे शब्दांचे अर्थ शोधण्यास सांगितलेले होते. आणि मग मुलांचा पाठांतराचा सराव झाल्यानंतर वर्गामध्ये हा खेळ घेतलेला होता. त्यामध्ये एक पाटी आहे मराठी आणि दुसरी पाटी आहे ती इंग्रजी. जे मराठी पाटी आणि इंग्रजी पाटी, मराठी पाट्या या मुलांच्या गटामध्ये वाटायच्या किंवा मुलींच्या गटामध्ये वाटायच्या आणि त्याच्या विरुद्ध गटामध्ये इंग्रजी पाट्या वाटायच्या आहेत. खेळास सुरुवात करतोय. आपण सर्वांनी पहा, गोंधळ करू नका, खालून उत्तरे कुणीही द्यायची नाही. कारण हा गेम जो आहे तो पॉइंट्सचा गेम आहे. ज्या गटाने जास्त शब्दार्थ पाठांतर केलेले आहेत, म्हणजे इथं फक्त एकाच मुलाला शब्दार्थ पाठांतर सर्व करून चालणार नाही, सगळ्यांनाच पाठ करावे लागतील, त्याच्यावर आधारित हा गेम आहे. यामध्ये मुलांच्या गटाला सध्या इंग्रजी पाट्या वाटलेल्या आहेत आणि मुलींच्या गटाला मराठी पाट्या वाटल्या जात आहेत. यामध्ये एकच नियम आहे की एक मुलगा उभा टाकेल सुरुवातीला. तो उभा टाकल्यानंतर पाठीवरचा जो स्पेलिंग आहे, पाठीवर असणारा जे स्पेलिंग आहे ते वाचायचं आहे. ज्याने शब्दार्थ पाठ केलेले आहेत त्याला उच्चार करता येईल. ज्या मुलाला शब्दार्थ स्पेलिंग पाठ झालेला आहे तोच विचार करू शकेल आणि मग त्याच्यानंतर हे गेम सुरू. यामध्ये आता पॉइंट्स आपल्याला द्यायचे. सातवी ब मधील एक मुलगा समोर येईल ज्याला गेम माहित आहे. पॉइंट्स मोजण्यासाठी थांबणार आहे. सुरुवातीला एक मुलगा उभा टाकेल आणि तो पाठी मारते. शब्दाचा शब्द आहे फायब्रस आणि त्याचा अर्थ सांगितलेला आहे तंतुमय. बरोबर आहे का? बरोबर आहे. म्हणजे मुलीने उत्तर बरोबर सांगितलंय म्हणून कोणत्या ग्रुपला पॉइंट भेटेल? मुलींच्या ग्रुपला पॉइंट भेटले. टाळ्या वाजवा त्यांच्या. आता मुलींची बारी असेल. पाण्यात बुडले या शब्दाचा, या शब्दासाठी इंग्रजी शब्द काय आहे? ज्याच्याकडे आहे त्याने उभा टाकून वाचेल. सबमर्ज. बरोबर आहे ना? पॉइंट कुणाला भेटेल मग? त्याच्यासाठी
आता मुलांची बारी आहे. Thank you.